आता 4 दिवस राहिल्या परीक्षाला. कितीतरी विद्यार्थी असे जे आधीच सेंटरला पोहोचले वेगवेगळ्या गावाकडे, या याच्याकडे ग्राम पंचायत इलेक्शन घेऊ शकतात, पण विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ शकत नाही. आपलं सेंटर कुठे आलं होतं? मी पुण्यातच. पण आता बाकीच्या लोकांची सेंटर वेगवेगळ्या ठिकाणी आली, आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी, त्या दोघींना सगळ्यात जास्त काय प्रश्न काय सांगितलं? एकतर सर्व जागी मुलगी असताना घरचे आधी घरच्यांची खूप मोठी चिंता असते की मुलगी कसं काय अभ्यास करणार, की पुढे लग्न करायचं की नाही करायचं, अभ्यास करिअर करायचं की नाही करायचं, हे सगळं आमच्या घरच्यांची जबाबदारी असतो. आम्ही तरी पण हे सगळं साईडला सोडून आम्ही अभ्यासाला महत्व देतो, अभ्यास करतो, पण सरकार हे काही बघणार नाही. हे सगळे एसी मध्ये बसून आपलं एन्जॉय करणार. आता इथे एवढे विद्यार्थी बसले रस्त्यावरती, पण हे काही कोणी इथं विचारायला आलं नाही. मला सांगा, ही जी परीक्षा होती तर आता घेऊन टाकली असती काय फरक पडला? कारण की याच्या व्यतिरिक्त ज्या काही बोलल्या तसं बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या राज्यातल्या सुरू आहेत. फक्त परीक्षेवरच मात्र कोरोना परीक्षा आणि
जागा नाही आहे. 2011 चे जे पेपर झाले किंवा ॲड आलेले आहे ते चार्टर्ड आयोगाने दोन तीन पेपर घेतलेले आहेत. तिसरा तिसऱ्या वेळेला काळा सुद्धा पेपर होऊन गेला. आमची पेपर पेपर आला दुसरा ॲड पण पेपर ते यू पी एस सीचा सगळं पूर्ववत सुरू झाला. रेल्वेचे जे पेपर आहे ते सुद्धा कंडक्ट केले सरकारने. पण आपण 2 दिवसापासून महाराष्ट्र आयोगाचे पेपर कॅन्सल करून वेठी धरते मुलांना सर्व सरळ. आयोग मुळात त्याच्यात चेंज करणं गरजेचं आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये आयोग स्थापन करणं हे गरज आहे. खरं तर सर्व मुलांचं भविष्य स्थापन करण्याची सरकारने जर खरंच विचार केला पाहिजे. आयोगात बदल करणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं. काय म्हणाल आयोगामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात पण सांगितलं की आमची ही जी डेट आहे त्यांनीच बोलवलं होतं आव्हान केलं तिथे चेक करायला लागेल. राज्यसभेचा राज्यसभा सरकारच्या हातातलं पाऊलं झाले. सरकारने म्हणलं असा असं माझं मत आहे. आणि इथं जे विद्यार्थी जमले ते स्वयंपूर्ण स्वतःहून आलेले आहेत. ऑटोनॉमस बॉडीला त्यांनी त्यांच्या ऑटोनॉमस नुसार कार्य करायला पाहिजे. बसण्याचं आव्हान केलंय पोलीस प्रशासन आलंय. विनंती करेल की समोरचं दृश्य त्यांनी दाखवलं. तर लोकांनी ठिय्या दिलाय. पोलीस प्रशासन त्यांना आवाहन करत आहे. घुसत आंदोलन सुरू केलं. विद्यार्थ्यांनी काही परवानगी घेतली होती त्याच्या. पोलिसांकडून आपल्याला कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. शास्त्री रोडवर आहोत आणि पुण्याच्या शास्त्री रोड हा
सीच्या मुला मुलींचा एक पॉइंट आहे की तिथं आजूबाजूला करायसाठी वाचनासाठी येत असतात. मी कॅमेरामॅनना सांगेल की ही अहिल्यादेवी जी लायब्ररी आहे ती पण दाखवावी. एसटीच्या मुलांमध्ये विशेष फेमस लायब्ररी आहे आणि त्याच्यामुळे हे आंदोलन सुरू आहे. पुढे जात अजून राज्य सरकारने ही परीक्षा कॅन्सल केली. राज्याच्या अधिकाऱ्यांच्या खाली मी होत असतं मित्र खाली मला.